दुःखद बातमी, ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांचं निधन झालंय. अमेरिकेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोविंद तळवलकर यांनी अनेक वर्ष महाराष्ट्र टाइम्स वर्तमानपत्राचं संपादकपद भूषवलं होतं. एक व्यासंगी पत्रकार अशी त्यांची ओळख होती. गोविंद तळवलकर यांच्या निधनामुळे महाराष्ट्रासह राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय राजकीय सामाजिक घडामोडींचा साक्षीदार आणि अभ्यासक पत्रकारितेनं हरवला आहे. 22 जुलै 1925 डोंबिवलीत त्यांचा जन्म झाला. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर सध्या आहेत संजीव लाटकर सर, ज्येष्ठ पत्रकार. संजीव सर, गोविंद तळवलकरांची बातमी ऐकली आणि एक मोठा धक्का पत्रकारिते जगाला पोहोचलेला आहे, पोकळी मोठी निर्माण झाली आहे, आपली श्रद्धांजली. खरं सांगायचं तर खूप हा मोठा धक्का आहे. खरं धक्का म्हणण्यापेक्षा ज्याला म्हणूया की एक खूप खूप मोठा अभ्यासक ज्याच्यावर आपण काम केलंय किंवा थोडा सहवास लाभलाय, त्या व्यक्तीचं जेव्हा निधन होतं तेव्हा मग जाणवतं की ह्या व्यक्तीने किती कामाचा प्रचंड डोंगर उभा केलाय. तळवलकर म्हणजे खरोखरच वर्तमानपत्र सृष्टीतले एक पर्वत असं वर्णन करता येईल, महाकाय पर्वत होता तो. त्यांनी सर्वच बाबतीत झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.